नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीएव्ही मॉडेल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लास मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी घटक व्याकरण वचन यामध्ये भाग दोन अभ्यासणार आहोत, ठीक आहे। तर बघा, मागच्या भागामध्ये आपण वचन म्हणजे काय, वचनाची व्याख्या आहे ती अभ्यासली होते, नाही का? कशा पद्धतीने वचन ओळखायचं, वचन कशाला म्हणतात ते बघितलं होतं। थोडक्यात आपण पुन्हा बघून घेऊ वचन म्हणजे काय। आता वचन म्हणजे काय, तर बघा, वस्तू एक आहे की अनेक आहेत, वस्तू एक आहे की अनेक आहेत हे नामाच्या रूपावरून कळते, त्याला त्या नामाचे वचन असे म्हणतात। बघा, एक वस्तू एक आहे की अनेक आहेत हे नामाच्या रूपावरून कळते, त्याला त्या नामाचे वचन असे म्हणतात। समजलं? उदाहरणात बघू, एक अनेक, दिवा दिवे, मुलगा मुले, माणूस माणसे, अशा पद्धतीने एक वचनचं अनेक वचन होत असते। जसं एक म्हटल्याबरोबर एकच वस्तू आहे असा बोध होतो, अनेक म्हटल्यानंतर अनेक वस्तूंचा बोध होतो, एकापेक्षा जास्त, ठीक आहे। त्यानंतर दिवा म्हटल्यानंतर एकच दिवा आणि दिवे म्हटल्यानंतर अनेक दिवे, किती पण असू शकतात, म्हणजे एकपेक्षा जास्त। समजलं? जसं एखाद्या ठिकाणी एखाद्या खिडकीवर दोन दिवे जर लावले असतील तर आपण काय म्हणू, दिवे म्हणू, दिवा म्हणू का? नाही, दिवा जर म्हटलं तर एकच होईल, मग तिथे दोन आहेत म्हणून दिवे, म्हणून एक वचनचं म्हणजे दिवा हे एक वचन आहे, तर अनेक वचन काय होईल, दिवे। समजलं? त्यानंतर बघा वचनाचे प्रकार। आतापर्यंत आपण बघितलं वचन म्हणजे काय, ठीक आहे, आणि ओळख बघितलं। आता बघू वचनाचे प्रकार। आता वचनाचे एकंदरीत किती प्रकार आहेत, दोन प्रकार आहेत, पहिला आहे एकवचन आणि दुसरा आहे अनेकवचन। पहिला एकवचन आणि दुसरा अनेकवचन, ठीक आहे। तर बघा, सर्वात अगोदर एकवचन म्हणजे काय समजून घेऊ, ठीक आहे। बघा, नामाच्या रूपावरून वस्तू एक आहे असे कळते तेव्हा त्याला त्या नामाचे एकवचन असे म्हणतात। एखादा नाम असेल, जसं आता सांगितलं मी दिवाचं उदाहरण दिलं, किंवा एखादा मुलगा असेल, ठीक आहे, एक मुलगा तिथं उभा आहे, एक मुलगा काय तिथं उभा आहे, तर तो एकच आहे म्हणून तो काय होईल, मुलगा एक नाम झालं, मग तो एक आहे की त्यापेक्षा जास्त आहे असं जर आपल्याला बोध जर करायचं असेल तर बघावं लागेल एकच आहे की त्यापेक्षा जास्त मुले उभे आहेत, ठीक आहे। तर मुलगा एकच आहे म्हणून काय होईल, तो एकवचन होईल। म्हणजे बघा, नामाच्या रूपावरून वस्तू एक आहे असे कळते तेव्हा त्याला त्या नामाचे एकवचन असे म्हणतात। समजलं? बघा, त्यानंतर थोडक्यात उदाहरणात बघून घेऊ, जसं गाय, मुलगी, चिमणी, पैसा, झाड, घर, पीक, एक, फूल, पान। समजलं? जसं बघा, गाय म्हटल्यानंतर एकच जर गाय असेल, गाय हा नाम झाला समजा, नाम आता नामाच्या रूपावरून म्हणजे त्याचे अनेक अनेक रूप असतात, नाही का, नाम गाय एक नाम झालं, पण ती एक आहे, जसं एक जर असेल तर गाय आणि अनेक जर असतील तर गायी। समजलं? म्हणजेच एक आहे म्हणून ते काय होईल, एक वचन। तर अशा पद्धतीने आपण नामांचे वचन ठरवू शकतो, ठीक आहे। त्यानंतर बघू अनेक वचन म्हणजे काय, वचनचा दुसरा प्रकार आहे अनेक वचन। आता अनेक वचन कशाला म्हणतात, तर बघून घेऊ, नामाच्या रूपावरून वस्तू अनेक आहेत असे कळते तेव्हा त्याला त्या नामाचे अनेक वचन असे म्हणतात। जसं नामाचं रूप आहे, आताच म्हटलं मी गाय, गाय ह्या नामाचे अनेक रूप असतात, गायी गायांना अशा पद्धतीने बरेचसे रूप असतात, लक्षात ठेवायचं। तर गाय म्हटल्यानंतर एकच वस्तूचा एकच गायीचा बोध होतो आणि गायी म्हटल्यानंतर अनेक गायींचा बोध होतो, म्हणजे गायी हा शब्द काय होईल, अनेक वचन होईल, म्हणजेच नामाचे जे रूप आहेत ते काय आहेत, एकापेक्षा अनेक आहेत, लक्षात ठेवायचं। नामाच्या रूपावरून वस्तू एक आहेत, सॉरी, नामाच्या रूपावरून वस्तू अनेक आहेत असे जेव्हा कळते तेव्हा त्याला त्या नामाचे काय म्हणतात, अनेक वचन असे म्हणतात। समजलं? बघा, त्यानंतर थोडक्यात उदाहरणात गायी, मुली, मुलगीचं काय होईल, मुली, चिमणीचं काय होईल, मग चिमण्या, चिमणी म्हणताबरोबर एकच चिमणी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आणि चिमण्या म्हणताबरोबर अनेक चिमण्या असं। पैसे, झाडे, घरे, पिके, अनेक, फुले, पाने इत्यादी। समजलं? त्यानंतर बघू, बघा तुमच्यासाठी गृहपाठ आहे, लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये।
तुमच्या मराठीच्या पुस्तकात आलेले एकवचनी आणि अनेकवचनी शब्द शोधून लिहा. आजसाठी एवढंच. धन्यवाद.